भारतीय टीमला 2014 क्रिकेटच्या सुरुवातीचा न्यूझीलंड सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. किवी दौऱ्यात भारतीय टीम 5 वनडे आणि 2 टेस्ट मॅचेस खेळतीये. यासाठी भारतीय टीममध्ये ईश्वर पांडे या मध्यप्रदेशच्या फास्ट बॉलरला संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी ईश्वरही आतुर आहे. 2014 क्रिकेट सीझनची भारतीय टीमची सुरुवात न्यूझीलंडच्या खडतर दौऱ्याने होणार आहे. आफ्रिकन चॅलेंज प्रमाणेच टीम इंडियाची या दौऱ्यात चांगलीच कसोटी लागणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीम मध्ये ईश्वर पांडे या नव्या चेहऱ्याचा टीम मध्ये समावेश करण्यात आलाय. मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यातील सिरमौर या छोट्याशा गावात राहणारा ईश्वर आता भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या वडिलांची ईश्वरला डॉक्टर करण्याची इच्छा होती, मात्र त्यानं क्रिकेट हे आपलं करिअर म्हणून निवडलं. 130 किलोमीटर प्रतिवेगानं बॉल टाकणारा ईश्वर नरेंद्र हिरवाणी नंतर टेस्ट मध्ये खेळणारा मध्य प्रदेशचा दुसरा क्रिकेटर ठरलाय. तर अमेय खुरासियानं 2001 मध्ये मध्य प्रदेशसाठी अखेरच्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आपल्या बॉलिंगनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा ईश्वर आता टेस्ट आणि वनडेमध्ये आपल्या बॉलिंगचा जलवा दाखवण्यास आतुर आहे. ईश्वर पांडेनं 31 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 2.88 इकॉनॉमीनं 131 विकेट्स घेतल्या आहेत. 84 रन्स देत 8 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे. आउट स्विंग करण्यामध्ये ईश्वरचा हातखंड आहे. पुणे वॉरियर्स कडून खेळताना अलन डोनाल्ड ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्यानं आपल्या बॉलिंग मध्ये सुधारणा केली. त्याचप्रमाणे कपिल देव यांना ईश्वर आपला आदर्श मानतोय. आता न्यूझीलंड सिरीज मध्ये ईश्वर आपल्या बॉलिंगची छाप सोडत आपली निवड सार्थक ठरवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.